नमस्कार प्रेक्षकांनो, माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतोय अखेर शेवटी परी, नेहा आणि यश हे तिघेजण एकत्र आलेले आहेत. भागामध्ये सुरुवातीला मिथिला ज्या वेळेला अनुष्काला बघते आणि नेहा समजून सगळ्यांना भेटवत असते घरामध्ये, त्यावेळेला ती एकदम यशच्या समोर येते तिला घेऊन आणि यशला सांगते की यश हो बघ आपली नेहा आलीये. मी तुला म्हणलेलं ना ती आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही, तू सांग ना तिला आपण तिच्यासाठी किती तिची वाट बघितली ते. आता ती कुठेही जाणार नाही हे प्रॉमिस घे तिच्याकडून आणि तिला सांग अजिबात आम्हाला सोडून कुठेही जायचं नाही असं. यश म्हणतो हो हो काकू मी सांगतो तू शांत हो अगोदर. अनुष्का पण तिला म्हणते की हो मी आली आहे, तुम्ही सगळ्यांना सांगा मी आले म्हणून, तुम्ही शांत व्हा अगोदर असं ती त्यांना सांगते. तेवढ्यात मिथिला तिथून जाते सगळ्यांना सांगायला की नेहा आली आहे म्हणून. तेवढ्यात यश म्हणतो की चल ना तू अशी का थांबतेस, चल परीकडे चल. तेवढ्यात तो तिला परीकडे घेऊन जातो पण काही गोष्टी तिला थोड्या थोड्या आठवायला लागतात आणि तिला चक्कर आल्यासारखं होतं. तो तिला बघतो आणि म्हणतो काय झालं अनुष्का काय झालं, या आतमध्ये या पटकन तिला चेअरवरती बसवतो, तिला पाणी देतो आणि विचारतो काय झालंय. तर ती त्याला सांगते की मला असं स्ट्रेसमुळे गरगरल्यासारखं झालं. तो पटकन जातो आणि साखर पाणी घेऊन येतो, साखर पाणी देतो तिला, ती साखर पाणी पिते. तेवढ्यात ती म्हणते की हे काय साखर पाणी आहे का, तो म्हणतो हो. नेहा नेहमी म्हणायचे की शुगर लेवल कमी झाले की कधी कधी तसं होतं, त्यामुळं हे साखर पाणी तू पे तुला बरं वाटेल. त्याच्यानंतर ती म्हणते मी परीला भेटून घेते. दुसऱ्या साईडला आजोबा दुसरीकडे विचार करत बसलेले असतात की एवढीशी परी किती काय काय सहन करते. तेवढ्यात जयंती मेहताचा त्यांना फोन येतो. जयंती मेहता फोनवरती त्यांना धमक्या देतो की माझी मुलगी तिकडे आलेली आहे, माझ्या मुलीच्या केसाला जरी धक्का लागला तरी मी तुमचं सगळे चौधरी खानदान त्याची राखरांगोळी करेन, मी कुणालाही सोडणार नाही असं म्हणून ती धमकी द्यायला सुरुवात करतो. तर दुसऱ्या साईडला आजोबा फोन ठेवतात आणि पटकन यशकडे येतात. यशला विचारतात की अरे जयंती मेहताची मुलगी आपल्याकडे आली आहे का. तेवढ्यात ते अनुला बघतात आणि आश्चर्यचकित होतात. ते तिला नेहा समजतात, ती त्यांच्या पाया पडते, ते तिला नेहा समजून आशीर्वाद सुद्धा देतात आणि तिथून निघून जातात. त्यांनाही मोठा प्रश्न पडतो की एकसारख्या दोन्ही कशा असू शकतात. दुसऱ्या साईडला ती म्हणते मी परीला भेटते, ती परीला जागा करते, शुद्धीवर आणते. ती परीला म्हणते आई भेटायला आली आहे, तू उठणार नाहीयेस का. परी उठते आणि तिला जोरात मिठी मारते. जोरात मिठी मारल्यानंतर परी म्हणते की आई तू कुठे गेली होतीस, तू मला फोनही केला नाहीस, व्हिडिओ कॉल केला नाहीस, हा तुम्हाला काही सांगितलं नाहीस, आता मी तुला कुठे जाऊ देणार नाही. त्याच्यानंतर ती म्हणते आई तू ड्रेस का घातलायस, तू साडीमध्ये किती सुंदर दिसतेस, तू ड्रेस का घातलायस. आई तिला म्हणते हो मी घाई घाईत आले म्हणून मी अशीच आले बेटा, मी आता तुला सोडून कुठेही जाणार नाही. तेवढ्यात यश बाहेर येतो, आजोबा बाहेर येतात, आजोबा यशला समजावतात. तेवढ्यात समीरचा फोन यशला येतो. यश समीरला सांगतो की परी आता व्यवस्थित आहे, शुद्धीवरती आलेली आहे, हे सगळं अनुष्कामुळे झालेलं आहे, अनुष्का आजचा दिवस नेहा म्हणून तिच्याजवळ राहणार आहे. समीरला पण ते ऐकून खूप आनंद होतो. समीर पण छान हो बोलतो की चांगला आहे, परी ठीक झाली आहे म्हणल्यानंतर. मग फोन ठेवून तो पुन्हा परीकडे येतो आणि परी बेडवरती एकटीच बसलेली असते. यश परीला म्हणतो परी तू एकटीस, आई कुठे आहे. तर तेवढ्यात अनुष्का पाठीमागून येते. अनुष्काने साडी घातलेली असते, नेहासारखा लुक तयार केलेला असतो आणि ती यशला म्हणते की मी दिसते ना आता नेहासारखी. तेवढ्यात यश म्हणतो डिक्टो दिसतेस तू तिच्यासारखी. तेवढ्यात परी म्हणते आई बघ आता तू किती सुंदर दिसतेस, मी तुला म्हटलं होतं ना की तू साडीमध्येच खूप सुंदर दिसतेस, ड्रेस घालत जाऊ नको, तू साडीच घालत जा, साडीमध्ये छान दिसतेस. तेवढ्यात ती त्याला जवळ बोलवते आणि म्हणते की फ्रेंड चल आपण एक फोटो घेऊयात आता. तेवढ्यात त्याच्या अगोदर अनुष्का म्हणजे स्नेहा परीला विचारते की परी बेटा फ्रेंड काय बोलत होता. ती म्हणली की फ्रेंड मला हे सांगत होता की आई गेल्यानंतर तुम्हाला जास्त त्रास दिलास का. तर फ्रेंड म्हणला की मी काय, फ्रेंड म्हणला की परीने मला काहीच त्रास दिला नाही. पण परी म्हणते की नाही मी त्याला खूप त्रास दिला, मी गप्प गप्प असायची, कुणाची बोलत नसायची, मी सगळ्यांना त्रास दिला आहे मी. ते म्हणते की चला या पटकन आपण एक फोटो घेऊया. यशला अनुष्काच्या खांद्यावरती परी हात ठेवायला सांगते आणि फोटो काढला जातो. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायचंय हा तिघांचा फोटो जो एकत्र आलेला आहे तो कायमस्वरूपी एकत्र राहतो का नाही ते. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी सिरियल ओनली चॅनेलला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.